एक असा काळ होता माझ्या आयुष्यातला की ते त्या काळामध्ये की आता जीवन नको, या गोष्टी आपल्याला नाही होणार, आपल्याला ते नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप संगपाळ. आयुष्याविषयी सांगायचं झालं तर लहानपण याच मागच्या सगळ्या डोंगर रांगांमध्ये गेलं. दुर्गम भागामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. शाळा, 10वीपर्यंतची शाळा या डोंगरावरनं चालून येऊन जाऊन आमची झाली. त्याच्यामुळे इथला निसर्ग असो, इथल्या डोंगरदऱ्या असो, इथले प्राणी, इथले पक्षी, इथली माणसं, इथलं राहणीमान हे आमच्यावर तसं खूप प्रभावशाली होतं. तो काळ इतका चांगला नव्हता. त्या काळामध्ये माझे वडील स्वतः शिक्षक होते, मात्र शिक्षक असले तरीही त्यांच्यावर त्या जुन्या संस्कृतीचा पगडा होता. त्याच्यामुळे ती लोकं आणि ते स्वतः या खेडोपाड्यांतल्या शाळांवरती असल्यामुळं त्यांच्यामध्ये शहरी बदल असे अजिबात काही नव्हते. तो काळ असा होता की त्या काळामध्ये आमचे आजोबा, आमची आजी, आमची पणजी आजी आहे, आमच्या आजोबा नाही आहेत, मात्र त्यांनी जे आमच्यावर संस्कार केलेले होते तेच आम्हाला इथपर्यंत आणू शकले, किंवा मला तरी स्वतःला इथपर्यंत आणू शकले. आम्ही शाळेमध्ये जायचो, हॉस्टेलला राहायचो आणि 4वीपर्यंत मी इथे शाळा गेली. शाळा किंवा शिक्षण याचं फारसं महत्त्वच माहीत नव्हतं. या डोंगरांच्या पलीकडे काय चालू आहे या जगामध्ये हे आम्हाला कधी ठाऊकच नव्हतं. टीव्ह्या होतात, मात्र ते टेलिव्हिजन क्षेत्र किंवा हा जो आजचा सोशल मीडिया आहे, जो खरोखर आज सगळं जग आपल्याला डोळ्यासमोर आणतोय, तसं त्या काळी काही नव्हतंच. त्या काळी फक्त काम, शेतीमधलं गुरं सांभाळणं या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. जसं जसं आम्ही शहराकडे जायला लागलो, मी 11वी 12वी मी साताऱ्याला जेव्हा होतो तेव्हा थोडंसं कळायला लागले की अरे यार, शहर पण असतं काहीतरी इकडे, असं नवीन आहे की जे आपल्या गावामध्ये नाही आहे असं पहिल्यांदा तिथं वाटलं. त्यानंतर मी मुंबईला गेलो आणि जेव्हा मी मुंबईला गेलो तेव्हा खरं जग आम्हाला कळलं की नक्की ही शहरं कशी चालतात, हे नक्की काय आहे, इथलं राहणीमान कसं आहे, इथली लोकं पैशासाठी धावतात, पैशाचं आयुष्यात किती महत्त्व आहे तेव्हा आम्हाला कळलं. मात्र आज मी अशा एका वळणावर आहे जिथं खूप काही करावंसं वाटतंय. मागे पाठिंबा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, वेळ तशी नाही आहे मी हे म्हणेन. मात्र एक असा काळ होता माझ्या आयुष्यातला की ते त्या काळामध्ये की आता जीवन नको, या गोष्टी आपल्याला नाही होणार, आपल्याला ते नाही जमणार, या एका वेळेतून जात असताना म्हणतात ना कुठेतरी आयुष्यामध्ये एक असा एक टर्निंग पॉईंट येतो आणि त्या टर्निंग पॉईंटला आपल्या आयुष्यातलं सगळं काही बदलून जातं, मन परिवर्तन होतं आणि स्वतःमधला एक आत्मविश्वास वाढायला लागतो. तो काळ माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला सांगेन, तो म्हणजे मी जेव्हा माझ्या चुलत्यांकडे सांताक्रूजला राहिला होतो. तो काळ डिप्लोमाचं वर्ष होतं आणि मला ड्रॉप लागला होता, मला कॉलेजमधून शिकता येणार नव्हतं. एक वर्ष ड्रॉप लागल्यामुळं घरी बसावं लागणार होतं. पप्पा खूप चिडले होते कारण असं नापास होणं वगैरे हे त्यांना माहितीच नव्हतं, त्यांना ते नकोच होतं. आणि अशा या सगळ्या डिप्रेशनमध्ये मी एवढा डिप्रेशनमध्ये गेलो होतो की मला नेहमी वाटायचं की माझ्यामध्ये काहीतरी आहे आणि ते मी करू शकतो, पण ती वेळ मात्र येत नव्हती. त्याच्यामुळे मी एवढा डिस्टर्ब झालो होतो. मग त्यावेळेस मी जेव्हा मला विशाल माझा भाऊ त्याने मला दुसऱ्यांदा पास झालो हे गांधीजींचं पुस्तक मला सांगितलं की ते वाच, आणि मी ते वाचलं, माझ्या आयुष्यातला तोच एक भाग असा बदलण्यासारखा नाही आहे, मात्र त्या पुस्तकाने खरंच माझ्या आयुष्यामध्ये एक मला आत्मविश्वास दिला. आणि त्यानंतर मी स्वतःशी मनाशी पक्क केलं की आयुष्यात कोणी कोणाचं नाही आहे, कोणी कोणाचं नाही आहे आयुष्यात. तुम्ही जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल, त्या वाईट वेळेला तुम्हाला जेव्हा योग्य मार्ग दाखवणारी लोकं तुमच्याजवळ असतील, किंवा तुम्हाला त्या काळामध्ये तुम्हाला पाठिंबा देणारी लोकं तुमच्याजवळ असतील ना, तर तीच आपल्या आयुष्यातली खरी संपत्ती आहे माणसाच्या रूपात जी आपण जोडली आहे. नाहीतर इतर सगळी लोकं ही फक्त तुमचा फायदा घेण्यासाठी तुमच्याजवळ येतील. पण मी आज खरंच विशालचे किंवा विशाल जे सगळ्या त्या कुटुंबाचे माझ्या चुलत्यांचे वगैरे मी आज खरंच आभार मानतो की माझे वडील मला नेहमी सांगायचे की माझ्या वडिलांना घडवण्याचं काम त्यांच्या मामांनी केलं, तसं मी म्हणेन माझ्या वडील तर माझे आहेतच, पण माझ्या त्या टर्निंग पॉईंटला
आयुष्याच्या विशालने मला खूप साथ दिली, मी ते कधी विसरणार नाही. जेव्हा गावामध्ये येतो मी, जेव्हा इकडे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो, मला तेवढासा पाठिंबा नाही मिळत. मी मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की मराठी माणूस, आज मी माझ्या मराठी माणूस प्रदीपच्या मागे जो पुढे जो मराठी माणूस लावला ना, तो मराठी मला वाटत नाही सध्या टिकला आहे. कारण आपण आपल्या माणसांना मागे खेचण्यात व्यस्त आहोत. आपण आपल्या माणसांना मोठं कधी करणार? आपण आपल्या माणसांच्या मागे भक्कमपणे उभं कधी राहणार? कारण हे आपल्याला जेव्हा कळेल ना की जर माझ्या शेजारच्या घरातला जर एखादा माणूस मोठा झाला तर मी आपोआप मोठा होईल ना. माझा भाऊ जर मोठा झाला तर मी आपोआप मोठा होईल. मी त्या हक्काने नाव सांगू शकतो की अरे हा माझा भाऊ आहे. हे आमच्या लोकांना कधी कळणार? आम्ही आम्हाला फक्त मला मोठं माना किंवा मला समाजाने मानलं पाहिजे हे फक्त आम्हाला वाटतं. पण समाज आम्हाला कधी मानेल? जेव्हा आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागू किंवा आम्ही काहीतरी त्या समाजासाठी करू. मला खरंच ह्या गोष्टी खूप अस्वस्थ करून सोडतात. मी माझ्या वडिलांना नेहमी घरामध्ये सांगत असतो, आमची जेव्हा जेव्हा भांडणं होतात तेव्हा ते मी वडिलांना मी नेहमी सांगत असतो की बाबा तुम्ही समाजासाठी ज्या गोष्टी करता पण त्या लोकांना काही पडलेलं नाही. पण माझे वडील मला नेहमी एक गोष्ट सांगतात की बाळा त्यांचं काही हो, त्यांनी माझ्याविषयी काही विचार करो, माझं काम आहे या समाजासाठी काहीतरी देणं. आणि मला तो एक शब्द मला आजही एवढी प्रेरणा देतो, एवढं बळ देतो माझ्या अंगामध्ये की मी या बाकीच्या जगाचा विचार करायचा सोडून दिला. मला फक्त एक कळतं, जे आपल्याला चांगलं करता येईल ते आपण चांगलं करायचं. आपल्याला एखाद्याला जर मदत करता आली तर ती मी मदत करेन. मी परवा मागे आमींच्याही व्हिडिओचं तुम्ही पाहिलं की मी काय त्याचा धर्माने जात नाही पाहिजे. मला खरंच ते जेन्युअन मनातून वाटलं की ह्या मुलाविषयी काहीतरी. मी त्याला शाळेमध्ये टाकण्यापर्यंत सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्याला ते शाळेमध्ये टाकलंही देखील. आज मी गावामध्ये जेव्हा फिरतो, आमच्या इकडे हा सगळा धनगर समाज या डोंगरदऱ्यांमध्ये वसणारा, माझे वडील आजही त्यांना शेतीच्या कामासाठी बोलवतात. त्यांना कपडे देण्यापासून, त्यांना पैसे देण्यापासून, त्यांचं सगळ्या गोष्टी करण्यापासून माझ्या वडिला सगळ्या गोष्टी करतात. मला खूप छान वाटतं आणि मला नेहमी असं वाटतं की ही लोकं आज आपलाच एक भाग आहेत, ही आपलीच आहेत. मात्र आज समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी या जातीपातीच्या सगळ्या निर्माण झालेल्या आहेत त्याला समाजामधली काही विशिष्ट लोकं कारणीभूत असतात, आपण हे पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळं सध्याच्या घडीला हे जर आपण करू शकणार नसू तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये खूप विचित्र परिस्थिती असेल. आज गावागावांमध्ये आज भांडणं आहेत, गावागावांमध्ये राजकारण आहे. गावा आज याला ह्याने मला हाक नाही मारली, त्याने मला विचारलं नाही, त्याने मला हे केलं, त्याने मला असं बोलला, या सगळ्या गोष्टींमध्ये ही गावची लोकं सगळी भरडून गेलेली आहेत. यांना आजच्या घडीला या गावातील लोकांना असं एक साधन नाही की हे लोकं उभी राहू शकतात. तरीही जर लोकं ही असल्या वाईट मार्गाला जात असेल तर मला असं वाटतं की ही या पिढ्यांनी जे आत्मसात केलं ते त्यांना कधी स्वतःमध्ये जिरवताच आलं नाही. हे अपयशी ठरले, हे फक्त त्यांच्या एका अहंकारात राहिले आणि तो अहंकारच त्यांचा विनाश करेल. मित्र हो, मला एवढंच सांगायचं की माझ्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो. तो टर्निंग पॉईंट ज्यानं ओळखला ना आणि जो तिथून एकदा पेटून उठला ना तो खूप काही करू शकतो. लोक तुम्हाला साथ देवो अथवा न देवो काही फरक पडत नाही. तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर तुम्ही सर्व काही करू शकता. मित्रो मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की आपल्या मराठी माणसांनी खरंच एकमेकांना सहाय्य करा, एकमेकांना मोठं करा, या जातीपाती सोडून द्यावं. सगळं या जगामध्ये आज पैशाला किंमत आहे आणि जेवढी पैशाला किंमत आहे तेवढी माणसाला देखील किंमत आहे, चांगल्या माणसाला किंमत आहे. आज वाईट माणसं तुम्हाला रस्तोरस्ती भेटतील, पावलं पावली भेटतील, पण ती तुमच्या कामाची नाहीत. एकच जोडा, दोनच जोडा, पण ती चांगली असू द्या. वेळ काही तुमच्या मदतीला उपयोगी पडते. मित्र हीच खरी संपत्ती आहे. हे जीवन नाशवंत आहे. हे तुम्ही आज जन्माला आलेलं मूल उद्याही मरू शकतो, आज जन्माला आलेलं मूल 100 वर्षही जगू शकतं. हे कोणी असं काही सांगितलेलं नाही कोण किती जगणार. आपले कर्म ठरवत असतात. आपण काय करतोय, आपण दैनंदिन जीवनामध्ये नक्की काय करतोय, आपण किती जणांना उपयोगी पडतोय, आपण किती जणांना मदत करतोय, आपण किती जणांच्या घरामध्ये सुखशांती देऊ शकतो, हे आपलं जीवन ठरवत असतं. याच्यावर सगळ्या गोष्टी आपल्या आधारित असतात आणि देव हे सगळं पाहत असतो. तो काय एवढा वेडा नाही आहे की त्याने ही सृष्टी निर्माण केली, हे त्रिभुवन सगळं जर त्याने निर्माण केलं असेल तर तो देखील पाहतोय ना सगळ्या गोष्टी. स्वार्थी नका बनू, एकमेकांना सहाय्य करा, सगळ्यांना पुढे घेऊन चला. ज्याच्यामध्ये गुण आहेत त्याला सपोर्ट करा. राजकारण वगैरे या सगळ्या गोष्टी होत राहतात, या गोष्टी होणारच आणि या पाहिजेच. या गोष्टी जेव्हा, कारण एखाद्या गोष्टीला विरोध असतो तेव्हा
त्या गोष्टीचं खरं महत्त्व असतं. जर पुढे जर त्याला विरोधच नसेल तर त्या गोष्टीला काय महत्त्वच राहणार आहे. असा माझ्या सगळा हा आयुष्यातील एक भाग होता. मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मित्रो, असे अनेक तरुण आज आहेत, आज अनेक तरुण आहेत. मला मी नेहमी जेव्हा बाहेर फिरतो, मला तरुणांकडे मी जेव्हा पाहतो, मला अनेक जण म्हणतात अरे दादा मला हे करायचं आहे, अरे मला असं का व्हायचं आहे. माझ्या गावातल्याही मुलांना मी नेहमी सांगत असतो की बाळांनो आयुष्यात आयुष्य एकदाच येतं. माझे वडील मला नेहमी सांगतात आयुष्य एकदाच येतं, एकदाच जगायचं, वाघासारखं जगायचं. शिवाजी महाराज 50 वर्ष जगले पण त्यांना गरज नाही की माझं नाव कोणी काढू नये, गरजच नाही. कारण आज कितीही चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत शिवाजी महाराज आहेत. असं कार्य आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आपापल्या मातीसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या सगळ्या गोष्टींसाठी. आपण उपयोगी पडणार नसू तर त्याला काही अर्थ नाही. मित्र हो, हा सगळा माझा जीवन प्रवास छोट्याखाने मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितला. मला मी आताही व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला एकच सांगेन, माणूस म्हणून एक राहा. तुम्ही जेव्हा माणूस म्हणून एक राहता तेव्हा तुमच्या मागे खूप काही सामर्थ्य दडलेलं असतं. ते सामर्थ्य हळूहळू खुलायला लागतं. जोपर्यंत तुम्ही अहंकारात आहात, जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की मी कोणीतरी आहे, तोपर्यंत तुम्ही अंधारात आहात. तुम्हाला समोरचं काही दिसणार नाही. तुम्हाला असं ते वाटेल की मला हे दिसतंय, पण तो भास असेल आयुष्यातला. आणि तो भास तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाईल. आणि ती कलाटणी तुमच्या आयुष्यात एकतर चांगली असेल किंवा तुम्हाला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारी असेल. मित्र हो, मला एवढंच सांगायचं होतं. पुन्हा भेटूया पुण्याच्या एका नवीन गावच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मला आज वाटलं म्हणून बनवला. असेच व्हिडिओ माझे पाहत राहा, माझ्यासोबत जोडून राहा. मला या देशासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या मराठी माणसासाठी, माझ्या कोणीतरीसाठी लढायचं आहे, जगायचं आहे. आणि एक प्रेरणा येणाऱ्या तरुण पिढीमध्ये निर्माण करायची आहे. धन्यवाद.